तुम्ही डेली स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर डार्क स्पॉट असेल पिग्मेंटेशन असेल टॅनिंग असेल अशा प्रकारचा कोणता स्किनचा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागणार नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्किन केअर रुटीन अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप नमस्कार मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया म्हणजे नेमकं काय का म्हणून आपण स्किन केअर रुटून फॉलो केलं पाहिजे तर आजकालचं धकाधकीचं जीवन असेल प्रदूषण असेल आपली जीवनशैली असेल या सगळ्याचा परिणाम आपल्या स्किनवरती होत असतो तर उन्हामध्ये जाणं असेल काम असेल घाम असेल प्रदूषण असेल या सगळ्याचा परिणाम आपल्या स्किनवरती होतो आणि त्यामुळे दिवसेंदिवस आपली स्किन निस्तेज व्हायला लागते आणि डल व्हायला लागते अशा परिस्थितीमध्ये आपली स्किन फक्त पाण्याने स्वच्छ करणं पुरेसं नसतं तर त्यासाठी एक चांगलं स्किन केअर रुटीन फॉलो करणं तितकंच महत्वाचं असते चांगलं स्किन केअर रुटीन आपल्याला सुंदर आणि निरोगी त्वचा तर देतच पण त्याचबरोबर सेन्स ऑफ एजिंगची जी प्रोसेस असते ती स्लो डाऊन करण्यासाठी हे स्किन केअर रुटीन खूप जास्त मदत करतं तर स्किन केअर रुटीन फॉलो करायचं म्हणजे कुठलेही प्रोडक्ट घेतले आणि स्किन केअर रुटीनमध्ये ऍड केले असं अजिबात करायचं नाही तर कुठलंही स्किन केअर रुटीन फॉलो करण्याआधी आपल्या स्किनचा प्रकार कोणता आहे आपल्या स्किनचा टाईप कोणता आहे हे आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हाच आपण स्किन केअर रुटीनमध्ये आपण जे प्रोडक्ट्स यूज करणार आहोत तर ते चांगल्या प्रकारे यूज करू शकतो आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या त्वचेवरती दिसून येईल हे स्किन केअर रुटीन फॉलो करताना सगळ्यात आधी तुमच्या स्किनचा प्रकार कोणता आहे हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे आपली स्किन पाच प्रकारची असते पहिली असते ऑइली स्किन दुसरी असते ड्राय स्किन तिसरी असते नॉर्मल स्किन चौथी असते कॉम्बिनेशन स्किन आणि पाच पाचवी असते सेन्सिटिव स्किन अशा प्रकारे पाच प्रकारामध्ये आपली स्किन ही डिवाईड झालेली असते प्रत्येक व्यक्तीचा स्किन टाईप हा वेगवेगळा वे असतो त्यामुळे पहिल्यांदा आपला स्किन टाईप कोणता आहे हे ओळखणं तितकंच महत्त्वाचं आहे आता आपला स्किन टाईप कोणता आहे हे आपण कसं ओळखायचं तुमच्या स्किनवरती शाईन असेल तुमची स्किन चिकट होत असेल तुमच्या स्किनमध्ये सतत ऑइल सिक्रेट होत असेल खूप ऑइली तुमची स्किन होत असेल तर तुमची स्किन ही ऑइली स्किन आहे जर तुमच्या स्किनवरती इचिंग होत असेल तुमची स्किन डल दिसत असेल निस्तेज दिसत असेल आणि स्पेशली विंटर्समध्ये तुमची स्किन खूप जास्त जर ड्राय होत असेल चक्क स्किनचे तुकडे पडत असतील तर तर तुमची स्किन ही ड्राय स्किन आहे जर तुमची स्किन खूप जास्त मऊ असेल चमकदार असेल आणि क्लिअर असेल तर तुमची स्किन ही नॉर्मल स्किन आहे नॉर्मल स्किनवाले लोक खरंच नशिबॉन आहेत कारण त्यांच्या स्किनला कुठल्याच प्रकारचा स्किनचा प्रॉब्लेम होत नाही तुमच्या चेहऱ्यावरचा काही भागा ऑइली असेल आणि काही भागा ड्राय असेल म्हणजे जो टी झोन एरिया आहे म्हणजे तुमच्या कपाळाचा जो भाग आहे आणि नाकाचा जो भाग आहे तो भाग ऑइली असेल आणि बाकीचा जो चेहऱ्याचा भाग आहे तो कोरडा असेल तर तुमची स्किन ही कॉम्बिनेशन स्किन आहे तर तुमच्या स्किनवरती एखाद्या प्रोडक्टमुळे डेडनेस येत असेल रॅशेस येत असतील तुमच्या स्किनवरती जर ॲलर्जी येत असेल तर तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह स्किन आहे आता यावरून तुमची स्किन ही कोणत्या प्रकारची आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं स्किनच्या प्रकारानुसार तुम्हाला स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे आणि त्यासाठीचे प्रोडक्ट्स तुम्हाला यूज करायचे आहेत आता हे स्किन केअर रुटीन आपण दोन वेळा करतो पहिलं म्हणजे मॉर्निंग स्किन केअर रुटीन आणि दुसरं म्हणजे नाईट स्किन केअर रुटीन आता मॉर्निंग स्किन केअर रुटीन हे प्रिव्हेंशन आणि प्रिकॉशन म्हणून करायचं असतं सकाळच्या वेळी जेव्हा आपण घराबाहेर जातो तेव्हा आपली स्किन ही सन आणि पोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असते असते आणि अशावेळी आपल्या स्किनवरती मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरणं खूप जास्त महत्वाचं रुटीन रुटीनमध्ये चार स्टेप्स असतात पहिली असते क्लिन्झिंग दुसरी असते टोनिंग तिसरी असते मॉइश्चरायझिंग आणि चौथी असते सनब्लॉक स्टेप नंबर वन क्लिन्झिंग क्लिन्झिंगमुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात त्यामध्ये अडकलेली घाण असेल डर्ट असेल ती निघून जाण्यासाठी मदत होते आणि आपली त्वचा एकदम स्वच्छ होते स्टेप नंबर टू टोनिंग टोनिंग आपण कशासाठी करतो तर आपल्या चेहऱ्याचा जो पी एच लेवल आहे तो बॅलन्स करण्यासाठी आपण टोनर यूज करतो टोनरचा दुसरा उपयोग म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज करण्याचं काम टोनर करतं आता टोनरमध्ये जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही हायड्रेटिंग टोनर यूज करायचा आहे आणि टोनरमध्ये जर तुम्हाला इतर कोणतं टोनर यूज करायचा नसेल तर रोज वॉटर हे एक बेस्ट टोनर आहे कुठल्याही स्किन टाईपचे लोक रोज वॉटर ॲज अ टोनरमधून नक्कीच यूज करू शकतात स्टेप नंबर थ्री मॉइश्चरायझर आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये ते मॉर्निंग असू दे किंवा नाईट स्किन केअर रुटीन असू दे त्यामध्ये मॉइश्चरायझर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म सायन्स ऑफ एजिंग डिले करण्याचं काम मॉइश्चरायझर करतं आणि मॉइश्चरायझरमुळे आपली स्किन खूप जास्त सॉफ्ट आणि सफल बनते त्यामुळे मॉर्निंग स्किन केअर रुटीन असू दे किंवा नाईट स्किन केअर रुटीन असू दे मॉइश्चरायझर लावलंच पाहिजे स्टेप नंबर फोर मॉर्निंग स्किन स्किनकेअर रुटीनमधली सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे सनस्क्रीन जर तुम्ही घरामध्ये जरी असाल किंवा घराच्या बाहेर जरी असाल तरी चेहऱ्याला सनस्क्रीन वापरणं खूप जास्त महत्त्वाचं आहे सनस्क्रीनमुळे सूर्याच्या अतिथिल किरणापासून म्हणजेच रेजपासून आपल्या स्किनला प्रोटेक्शन मिळतं त्यामुळे तुम्ही घरामध्ये जरी असाल किंवा कुठे बाहेर जाणार जरी असाल तरी चेहऱ्याला सनस्क्रीन वापरणं तितकंच महत्त्वाचं आहे आता बघूया आपलं नाईट केअर रुटीन कसं असावं नाईट नाईट केअर रुटीन खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण दिवसभर आपली स्किन ही उन्हामध्ये तापलेली असते घाम असेल पोल्युशन असेल डर्ट असेल या सगळ्यांमधून गेलेले असते आणि जेव्हा रात्र होते तेव्हा रात्री आपल्या स्किनला कुठल्याही प्रकारचं ऊन लागत नाही प्रदूषण नसतं कुठल्याही प्रकारची डर्ट नसते त्यामुळे आपली स्किन ही रिलॅक्स होत असते आणि आपली स्किन ही क्वलाजिनचं प्रोडक्शन करत असते आणि अशा वेळी जेव्हा आपण स्किन केअर रुटीन फॉलो करतो तेव्हा आपली स्किन ही खूप जास्त सुंदर बनते क्लिअर बनते आणि फ्लॉलेस बनते त्यामुळे रात्रीच्या वेळी स्किन केअर रुटीन नक्कीच फॉलो केलं पाहिजे कारण नाईट स्किनकेअर रुटीनमध्ये आपण जे, जे काही प्रोडक्ट्स आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतो ते सगळे आपल्या चेहऱ्यामध्ये छान उतरतात आणि दुसऱ्या दिवशी एक फ्लॉलेस स्किन आपल्याला मिळते त्या नाईट स्किन केअर रुटीनमध्ये सुद्धा पाच स्टेप्स असतात पहिली असते मेकअप रिमूव्हिंग दुसरी असते क्लिन्झिंग तिसरी असते टोनिंग चौथी असते सिरम ॲप्लिकेशन आणि पाचवी असते मॉइश्चरायझर स्टेप नंबर वन मेकअप रिमूव्हिंग चेहऱ्यावरचा मेकअप रिमूव्ह करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही चेहऱ्यावरती साधी कॉम्पॅक्ट पावडर लावू द्या बीबी क्रीम लावू द्या सी सी क्रीम लावू द्या तरीसुद्धा ती रिमूव्ह करणं मेकअप रिमूव्हरच्या सहाय्याने खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण मेकअप हा एक प्रकारचा रंग असतो आणि हा रंग जेव्हा आपल्या छिद्रांमध्ये जाऊन बसतो पोर्समध्ये जाऊन बसतो तेव्हा त्यामध्ये अडकून राहतो आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यामुळे आपल्याला पिंपल्सचा त्रास होतो ब्लॅक एड्स व्हाईट सेट्सचा प्रॉब्लेम होतो पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मेकअप रिमूव्ह करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आता मला आवडलेलं मेकअप रिमोवर म्हणजे बायोडर्माचं मेकअप रिमूवर सुंदर आहे त्याचबरोबर पी सीचं मेकअप रिमूव्हिंग बांग मिळतं ते सुद्धा खूप सुंदर आहे त्याचबरोबर जर तुम्हाला अशा प्रकारचं मेकअप रिमूवर जर यूज करायचं नसेल तर तुम्ही साधं कोकोनट ऑइल असेल किंवा बदाम ऑइल असेल त्याने सुद्धा छान असा मेकअप रिमूव्ह करू शकता याने सुद्धा खूप सुंदर असा मेकअप रिमूव्ह होतो नंबर टू मेकअप रिमूव्ह केल्यानंतर सुद्धा क्लिन्झिंग करणं खूप जास्त महत्वाचं आहे क्लिन्झिंगमुळे काय होतं क्लिन्झिंगमुळे आपल्या चेहऱ्यावरती जो उरला सुरला मेकअप असतो जी उरली सुरली डर्ट असते तीसुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते एक सुंदर क्लीन स्किन आपल्याला मिळते आणि आपली त्वचा एकदम साफ बनते स्टेप नंबर थ्री टोनिंग आता रात्रीच्या वेळी तुम्ही टोनर स्किप केलं तरी चालेल पण टोनरनंतरची जी, जी सिरम ॲप्लिकेशनची स्टेप आहे ती तुम्हाला कंपल्सरी करायची आहे आता सिरम म्हणजे काय ते आपण का लावायचं असतं तर सिरममुळे काय होतं सिरममुळे आपली आप स्किन लवकर रिपेअर होण्यासाठी मदत होते आपल्या स्किनमधलं जे कोलॅजिनचं प्रोडक्शन असतं ते फास्ट होतं त्याचबरोबर त्याचबरोबर जे सायन्स ऑफ एजिंग असतात जे आपल्या चेहऱ्यावरती लवकर दिसायला लागतात त्याची प्रोसेस स्लो डाऊन करण्याचं कामसुद्धा सिरम करतं हे सिरम अप्लाय करतानासुद्धा तुमच्या त्वचेच्या गरजेप्रमाणे तुम्ही सिरम अप्लाय करायचं आहे फॉर एक्झाम्पल जर तुमच्या स्किनवरती पिंपल्स असतील मुरमाचे डाग असतील तर त्यासाठी विटॅमिन सी किंवा हायलोरॉनिक ॲसिडवाले जे सिरम्स असतात तशा प्रकारचे सिरम्स तुम्ही यूज करायचे आहेत आणि हे सिरम रात्रीच्या वेळेस काय यूज करायचे तर रात्रीच्या वेळी आपली स्किन छान रिलॅक्स होत असते कुठल्याही प्रकारचं ऊन नसतं डर्ट नसते किंवा पोल्युशन नसतं त्या आपली स्किन ही फास्ट रिपेअर होत असते आणि जर आपण आपल्या चेहऱ्यावरती छान सिरम अप्लाय केलं तर ते छान स्किनमध्ये मुरतं आणि रात्रभर स्किनमध्ये मुरल्यामुळे दुसऱ्या दिवशी एक सुंदर आणि सॉफ्ट स्किन आपल्याला मिळते त्यामुळे रात्रीच्या वेळी तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सिरम ऍप्लिकेशन हे मस्त आहे आता सिरम नंतर सगळ्यात लास्टची स्टेप आहे जर मॉइशरायझरने छान असा आपल्या स्किनवरती मसाज करायचा आहे तुम्ही छान असा स्किनला मसाज केल्यानंतर रात्रभर छान अशी स्किन एकदम सॉफ्ट बनते आणि सफल बनते आणि दुसऱ्या दिवशी एक ग्लोईंग आणि क्लिअर स्किन मिळण्यासाठी तुम्हाला मदत होते त्यामुळे हो सकाळचं हे स्किन केअर रुटीन आणि रात्रीचं स्किन केअर रुटीन तुम्ही नक्की फॉलो करायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर तुमच्या स्किनवरचे जे काही प्रॉब्लेम्स असतील जसं की पिगमेंटेशन असेल टॅनिंग असेल ब्लॅक स्पॉट्स असतील पिंपल्स असतील कुठल्याही प्रकारचा स्किनचा प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही आणि एक छान ग्लोईंग आणि क्लिअर स्किन तुम्हाला मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका Thank you.